नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटर, मी विश्वास टोंबरे व्हर्च्युअल शिक्षक आपले स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सर्वजण शाळेत नसलो तरी घरात राहून ऑनलाइन लर्निंगच्या माध्यमातून शिक्षण घेत आहोत। या माध्यमाचा आणि अध्यापन अध्ययनाच्या प्रक्रियेचा आपल्याला नक्कीच फायदा होईल अशी आशा आहे। त्याचबरोबर आपल्या शिक्षण प्रक्रियेत खंड पडणार नाही, म्हणूनच बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागाने हा उपक्रम सुरू केला आहे। विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता पाचवी परिसर अभ्यास यामध्ये आपला आजचा घटक आहे मानवाची वाटचाल। पाठ क्रमांक 5 आणि त्या घटकाचं नाव आहे मानवाची वाटचाल। आता खरं म्हणजे आपण मागच्या वेळेला जो पाठ अभ्यासलेला आहे त्यामध्ये उत्क्रांती म्हणजे काय, उत्क्रांती म्हणजे काय हा भाग त्यामध्ये होता। आता उत्क्रांती म्हणजे काय, तर उत्क्रांती म्हणजे सतत वसंत गतीने होणारा बदल, आणि हा जो बदल असतो हा बदल सजीवांच्या जीवनातील होणारा बदल असतो। त्यामुळे उत्क्रांती आणि मानवाची वाटचाल हा जो भाग आहे हा एकमेकावर आधारलेला आहे। म्हणजे प्रथम उत्क्रांती झाली, त्यातूनच मानवाची वाटचाल सुरू झाली। म्हणजेच जो काही सजीव जन्माला आला त्या सजीवामध्ये जे बदल झाले त्या बदलानुसार मग पुढे मानव निर्माण झाला। अशा पद्धतीने उत्क्रांती हा भाग या पाठाच्या संदर्भात अतिशय महत्त्वाचा आहे। त्याचबरोबर जसं मानवाच्या उत्क्रांतीच्या ज्या अवस्था होत्या त्या अवस्थांमध्ये जर आपण विचार केला तर यामध्ये कुशल मानव ते आधुनिक मानव अशा प्रकारे हा मानवाचा प्रवास झालेला आहे। कुशल मानव ते आधुनिक मानव अशा पद्धतीने या मानवाची उत्क्रांती झाली आहे, या हा मानवाचा प्रवास झालेला आहे। आणि त्याचबरोबर या ठिकाणी आपण कुशल मानव जो आहे या कुशल मानवाच्या संदर्भात माहिती घेत असताना त्या ठिकाणी ताटकण्याचा मानव, त्याचबरोबर शक्तिमान मानव आणि बुद्धिमान मानव, म्हणजेच मानवाच्या उत्क्रांतीच्या ज्या अवस्था होऊन गेल्या त्यामध्ये कुशल मानव, ताटकण्याचा मानव आणि शक्तिमान मानव आणि त्याचबरोबर बुद्धिमान मानव अशा प्रकारे कुशल मानव ते आधुनिक मानव हा प्रवास या मानवाचा झालेला आहे। म्हणजेच एकंदरीत मानवाच्या या उत्क्रांतीच्या अवस्था आहेत असं म्हटलं तरी चालेल। यामध्ये इथे एक चित्र दाखवलं गेलेलं आहे। या चित्रावरून आपल्या लक्षात येतंय की हा जो मानव आहे हा कुशल मानव आहे। कारण ह्या मानवाने काय केलंय, त्याने दगडाची हत्यारं तयार केलेली, दगडाची हत्यारं अवजारं या मानवाने तयार केलेली आहे। आणि म्हणून हा मानव म्हणजेच कुशल मानव त्याला म्हटलं गेलेलं आहे। म्हणजे आदिमानव जो होता त्या आदिमानवाचा पुढचा टप्पा हा आहे। आणि या आदिमानवाने हाताचाच उपयोग करून हत्यारांची निर्मिती केलेली आहे हे आपल्यासमोर असलेल्या चित्रावरून आपल्याला दिसून येईल। त्याचबरोबर या ठिकाणी हा एक छोटासा नकाशा दाखवला जातोय। आता या नकाशामध्ये जर आपण पाहिलं तर काय काय दिसतं, इकडे इथिओपिया, केनिया, त्यानंतर टांझानिया, टँगा, इंडियन ओशियन,
अशा प्रकारचा हा काही भाग यामध्ये या नकाशामध्ये आपल्याला दिसतोय. मग आता या मानवाच्या अस्तित्वाचा पुरावा जर आपण पाहिला तर या मानवाच्या अस्तित्वाचा पुरावा सर्वप्रथम आफ्रिका खंडातील टांझानिया केनिया या देशांच्या परिसरामध्ये या आदिमानवाचा जो काही पुरावा आहे तो पुरावा सापडलेला आहे. आफ्रिका खंडामध्ये टांझानिया आणि केनिया हा केनियाचा भाग दाखवलेला आहे आणि इकडे टांझानियाचा भाग दाखवलेला आहे आफ्रिका खंडाचा. या ठिकाणी या आदिमानवाचं जे काही अस्तित्व होतं त्याचे पुरावे मिळालेले आहेत या केनिया आणि या टांझानियामध्ये. त्याचबरोबर त्या आदिमानवाने जी काही हत्यार तयार केली जी काही अवजारं तयार केली त्याची चित्र आपण पाहतो. म्हणजे हे जी हत्यार दिसतात ही काय आहे दगडी कुऱ्हाड. म्हणजे अनेक वेगवेगळ्या प्रकारचे याला आकार प्राप्त झालेले आकार दिले गेलेले आहेत. त्याचबरोबर हा जो कुशल मानव आहे या कुशल मानवाची जी काही उंची आहे या उंचीचा जर आपण विचार केलास त्याची सरासरी उंची 3.5 ते 4 फूट होती आणि जे काही वजन आहे ते वजन 70 LBS एवढं होतं. तर अशा पद्धतीने हा कुशल मानव आपल्यासमोर त्याचं चित्रसुद्धा दिलेलं आहे. त्याचबरोबर या कुशल मानवाच्या संदर्भात आपण माहिती घेत असताना की कुशल मानवाने बनवलेली हत्यारं ही जी आहेत ही हत्यारं मोठ्या प्राण्यांच्या शिकारीसाठी उपयोगाची नव्हती. बघा मगाशी तुम्हाला जी हत्यारं दाखवली चित्र जी दाखवलेलं आहे त्या चित्रामध्ये जी काही हत्यारं आहेत ती दगडाची हत्यारं आहेत आणि कुशल मानवाने ही जी हत्यारं तयार केली गेली होती ती हत्यारं प्राण्यांच्या शिकारीसाठी तयार केली होती. परंतु ती हत्यारं शिकारीसाठी उपयोगी नाहीत आणि नव्हती. मग ती हत्यारं कशासाठी उपयोगी होती? मांस खरवडणे म्हणजेच जी काही हाडं वगैरे असतात त्या हाडांना जे काही मांस चिटकलेलं असतं ते मांस खरवडण्यासाठी, नंतर हाडाच्या आतील मगज मिळवण्यासाठी किंवा हाडं फोडणे या कामासाठीच ती उपयोगाची होती. म्हणजे हाडाच्या आतील जो काही मगज असतो ते काढण्यासाठी सुद्धा त्या हत्यारांचा उपयोग होत असतो. म्हणजे ती हाडं फोडली की तो मगज त्या आदिमानवाला मिळत असे. म्हणजे अशा कामासाठी त्या हत्यारांचा उपयोग केला जात होता. शिवाय आणखी पुढे काय सांगितलं की प्राणीने केलेल्या शिकारीतील मांस खात असावा. आणि हे सगळं जेव्हा लक्षात आलं तेव्हा की तो प्राण्यांनी प्राण्यांची तो जो काही शिकार करायचा त्या शिकारीमध्ये जे काही प्राणी त्याला मिळत असा शिकारीमध्ये त्या प्राण्याचं मांस तो खात असावा असं त्या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. छोट्या प्राण्यांची शिकार करतो असावा. आणि एकंदरीत जी काही चित्रं आहेत त्या चित्रांवरून असं लक्षात आलं की तो जो काही शिकार करायचा ती शिकार ही छोट्या छोट्या प्राण्यांची करीत होता. खाण्यासाठी पक्ष्याची अंडी फळे कंदमुळे गोळा करत असत आणि खाण्यासाठी काय काय करायचा तो पक्ष्यांची अंडी गोळा करायचा, फळे गोळा करायचा, कंदमुळा गोळा करायचा. म्हणजे एक खरं म्हणजे तो जंगलातच राहत होता आणि त्यामुळे त्याला अंडी पक्ष्यांची अंडी फळे आणि कंदमुळे याचं म्हणजे हे जे आहे हे त्याचं प्रमुख अन्नच होऊन गेलेलं होतं. तर अशा पद्धतीने हा कुशल मानव होता. त्याचबरोबर पुढचा मुद्दा असा आहे की हा जो कुशल मानव आहे त्याचा पुढचा मुद्दा जो असा आहे की ताटकाण्याचा मानव. परंतु यामध्ये या कुशल मानवाच्या संदर्भात आणखी एक माहिती आपण जर घेतली तर त्यामध्ये असं सांगता येईल की या
जसं टांझानिया आणि केनिया या देशामध्ये या मानवाचे अवशेष मिळालेले आहेत, परंतु मग त्याचा शोध कोणी लावला? तर लुई लिकी नावाच्या शास्त्रज्ञाने त्याचा शोध लावलेला होता आणि होमो हॅबिलिस हे नाव त्याने दिलेलं होतं, कारण त्याच्या अवशेषासोबत त्याने बनवलेली काही हत्यारंसुद्धा त्या ठिकाणी मिळाली, जसं मी चित्र दाखवले त्याप्रमाणे। आणि म्हणून जर लॅटिन भाषेमध्ये होमो हा जो शब्द आहे, त्या होमो शब्दाचा जर विचार केला तर त्या ठिकाणी तुम्हाला मानव असं सांगता येईल की होमो म्हणजेच काय, मानव। आणि हॅबिलिस याचा जर अर्थ जर विचारात घेतला, हॅबिलिस, तर त्यामध्ये हातांचा कुशलतेने वापर करणारा, त्याला हॅबिलिस असं म्हणतात की जे काही हाताचा वापर करणारा जो आहे मानव, तोच मग कुशल मानव ठरलेला आहे। मग तो दोन पायावर उभा राहून चालू लागला होता, परंतु त्याच्या पाठीचा कणा जो होता, तो पाठीचा कणा मात्र पूर्णपणे ताठ नव्हता। मग त्यामध्ये काय झालं, किंचित अशा प्रकारचा बाकाही होता आणि मानवाचा जो काही मेंदू आहे हा मेंदू एप वानरापेक्षा अधिक मोठा होता। म्हणजे मानवाचा जो काही मेंदू होता तो एप नावाचं जे काही वानर आहे त्या वानरापेक्षाही अधिक मोठा होता असं सांगण्यात आलेलं आहे। त्याचबरोबर त्याच्या पाठीचा जो काही कणा आहे तो पाठीचा कणासुद्धा ताठ नव्हता, त्याच्यामध्ये किंचितसा बाक होता। आणि ह्या मानवाचा जो काही मेंदू आहे हा मेंदूसुद्धा एप वानरापेक्षा अधिक मोठा होता। म्हणजेच त्याचा जो चेहरा जर आपण पाहिला तर चेहऱ्याची आणि हातापायांची ही जी वैशिष्ट्ये आहेत यामध्ये काही मात्र त्यांच्या सारखीच दिसून आलेली आहेत। म्हणजे अशा प्रकारे हा कुशल मानव आहे। त्याचबरोबर पुढचा आहे ताटकण्याचा मानव। आता ताटकण्याच्या मानवाच्या संदर्भातला जर मुद्दा आपण विचारात घेतला तर त्यामध्ये उत्क्रांतीच्या पुढचा जो काही टप्पा आहे हा एक महत्त्वाचा टप्पा होऊन गेलेला आहे आणि तो म्हणजे ताटकण्याचा मानव। कारण कुशल मानव जो होता याचा काही प्रॉब्लेम होता आणि म्हणून पुढचा जो मानव त्याचा पुढचा टप्पा त्यांनी जो हे केला विकसित झालेला आहे तो म्हणजे ताटकण्याचा मानव। आता इथे इरेक्ट्स हा शब्द आलेला आहे। आता इरेक्ट्स म्हणजे काय, तर ताट उभा राहणारा। इरेक्ट्स म्हणजे काय, ताट उभा राहणारा त्यालाच इरेक्ट्स असं म्हणतात। आणि म्हणून होमो शब्द आलेला आहे आणखीन एक। होमो म्हणजे काय, मानव। होमो म्हणजेच मानव। म्हणजे इथे काय शब्द तयार झालेला आहे, होमो इरेक्ट्स। होमो इरेक्ट्स हा जो शब्द आहे त्या होमो इरेक्ट्स या शब्दाचा अर्थ झाला ताट उभा राहणारा मानव। या होमो इरेक्ट्स या शब्दाचा अर्थ काय झाला, ताट उभा राहणारा मानव। म्हणजेच हा होमो इरेक्ट्स होय, ताट उभा राहणारा मानव म्हणजेच होमो इरेक्ट्स होय। आता जर कुशलतेच्या बाबतीमध्ये जर विचार केला, जर तुलना केली, तर त्याचा मेंदू अधिक विकसित झालेला होता आणि म्हणूनच तो समूहाने राहत होता। जंगलातली वने पाहून त्याला अग्नीची सुद्धा ओळख झाली होती। म्हणजे इथे हा ताट करण्याचा मानव काय काय करत होता, तर त्याचा मेंदू आता विकसित होऊ लागला होता। त्याची त्याचबरोबर तो कुशल मानव म्हणून त्याची जर तुलना केली तर त्याचा मेंदू अधिक विकसित होत गेला आणि म्हणूनच तो समूहाने राहत होता, म्हणजे आपल्या गटागटाने राहत होता। त्याचबरोबर जंगलामध्ये वनवे लागायचे, मग तो वनवे ते वनवे पाहायचा आणि त्यावरून त्याला असं वाटत होतं की हा अग्नी आहे आणि म्हणजे एकंदरीत अग्नीची ओळख त्याला त्या जंगलातल्या वनव्यापासून झालेली आहे असंही आपल्याला सांगता येईल। त्याचबरोबर या ठिकाणी हे ताटकण्याच्या मानवाचं एक चित्र दाखवलं गेलेलं आहे। जसं ताटकण्याच्या मानवाची उंची सरासरी 5.5 म्हणजे 4.5 ते 5 फूट एवढी होती, अशा प्रकारचा हा ताटकण्याचा मानव आपल्याला
त्याच्या त्याची चित्र त्याचा समोर इमेज ही आपल्याला दिसून येते. त्याबरोबर या ताटकण्याच्या मानवाच्या बाबतीमध्ये त्याने त्याच्या हातामध्ये बघा एक अग्नी दिसतं, म्हणजे अग्नीसारखं दिसतंय. परंतु या ताटकण्याच्या मानवाने काय केले, अग्नीचं तंत्रसुद्धा अवगत केलेलं आहे. म्हणजे जसं जंगलाला वनवा लागला की ती आग कशा पद्धतीने लागते आणि का म्हणून लागते हे त्याने अभ्यासलेलं आहे. थोडक्यात त्याला अवगत झालेलं आहे की हात फांदीवर फांदी घासली घासतात आणि मग जंगलामध्ये आग लागते, वनवा पेटतो, असं त्याने एकंदरीत निरीक्षण केलेलं आहे. म्हणजे याचाच अर्थ काय झाला की अग्नी वापराचं तंत्र हे त्याला अवगत होतं, त्याला चांगल्या पद्धतीने माहीत होतं. मग या आता इथे एक प्रश्न आलेला आहे असा की कुशल मानवाच्या अस्तित्वाचा पुरावा कोठे सापडला? कुशल मानवाच्या अस्तित्वाचा पुरावा कोठे सापडला? त्यानंतर त्याचं उत्तर काय लिहावं लागेल आपल्याला, आफ्रिका खंडामध्ये टांझानिया आणि केनिया. आफ्रिका खंडामध्ये टांझानिया आणि केनिया या ठिकाणी या कुशल मानवाचा अस्तित्वाचा पुरावा सापडलेला आहे. पुढचा प्रश्न काय सांगतो बघा, कुशल मानवाच्या अस्तित्वाचा शोध कोणत्या शास्त्रज्ञाने लावला? आता याचा जर आपण केला विचार केला तर लुई लिकी नावाचा जो काही शास्त्रज्ञ होऊन गेलेला आहे त्याने या कुशल मानवाच्या अस्तित्वाचा सिद्धांत मांडलेला आहे असंही आपल्याला सांगता येईलच. त्याचबरोबर होमो हॅबिलिस हे नाव का दिलं असा एक प्रश्न त्या ठिकाणी आहे. आता होमो हॅबिलिस हे जे नाव आहे ते का देण्यात आलेलं आहे, तर तो कुशल मानव आहे आणि म्हणून त्याला होमो हॅबिलिस असं नाव देण्यात आलं आहे. म्हणजे एकंदरीत परत आपण त्या शब्दाकडे पाठीमागे जर गेलो तर लॅटिन भाषेतला तो शब्द आहे आणि होमो या शब्दाचा अर्थ आहे मानव आणि हॅबिलिस याचा अर्थ आहे समाजाच्या कुशलतेने वापर करणारा. म्हणजेच हॅबिलिस याचा अर्थ काय आहे, हातांचा कुशलतेने वापर करणारा. हॅबिलिस या शब्दाचा अर्थ आहे हातांचा कुशलतेने वापर करणारा. म्हणजेच एकंदरीत हा जो होमो हॅबिलिस आहे हा कुशल मानव आहे असं आपण समजू शकतो. त्याचा पुढचा प्रश्न आहे, लॅटिन भाषेत होमो शब्दाचा अर्थ काय आहे? तर लॅटिन भाषेचा जर विचार केला तर होमो या शब्दाचा अर्थ काय होतो, तर मानव असा होतो. होमो या शब्दाचा अर्थ काय होतो, मानव. तर अशा पद्धतीने हे चार प्रश्न होते आणि तुम्हाला त्याचबरोबर पुढचा भाग ज्यामध्ये आहे त्यामध्ये कुशल मानवाचाच आपण विचार करतोय की कुशल मानवाची जी काही शरीराची रचना ही कशी असेल, तर कुशल मानवाची शरीररचना कशी होती त्याचं आपल्याला उत्तर काय सांगता येईल की हात लांब आणि पाय त्यामागे तोकडे होते. मानवाच्या मेंदूच्या आकाराच्या अर्ध्या आणि एप वानराच्या मेंदूच्या आकारापेक्षा मोठा अशा पद्धतीने त्याची रचना होती. म्हणजे बघा की हातपाय लांब होते, लांब नव्हतेच तोकडे होते आणि त्याच्या मेंदूचा जो काही आकार होता तो आकार अर्धा एप वानराच्या मेंदूच्या आकारापेक्षा मोठा असा होता. त्याचबरोबर कुशल मानव हत्यारांचा उपयोग कशासाठी करत असत, तर कुशल मानव जे काही हत्यार आहे त्या हत्यारांचा उपयोग मांस खरवडणे, हाडाच्या आतील मगज मिळवण्यासाठी ती हाड फोडणं यासाठी या कुशल मानवाच्या हत्यारांचा उपयोग होत होता. कुशल मानव काय खात असे, कंदमुळे. खाण्यासाठी पक्ष्यांची अंडी फळे आणि कंदमुळे तो गोळा करत होता. तर म्हणजे जंगलामध्ये जे मिळत होतं त्याचा वापर तो उपजीविकेसाठी उदरनिर्वाहासाठी करत होता. इथे सुद्धा तुमच्यासमोर चित्र दाखवलं आहे. आता हे ताटकण्याच्या मानवाचं चित्र आहे, त्यामध्ये
इरेक्ट्स म्हणजे काय तर ताट उभा राहणारा आणि होमो म्हणजे कुशल मानवाच्या तुलनेत त्याच्या मेंदूचा विकास हा कसा होता अधिक झालेला होता आणि त्यामुळे त्याच्या समूहाने राहण्याची वृत्ती ही निर्माण झालेली होती। बघा काय सांगितलं या कुशल मानवाचा संदर्भामध्ये इरेक्ट्स या शब्दाचा अर्थ मागाशी तुम्हाला सांगितलेला आहे म्हणजे ताट उभा राहणारा आणि होमो म्हणजेच मानव होमो इरेक्ट्स म्हणजेच मानव। आता हा जो मानव आहे तो कुशलतेचं त्याच्याकडे तंत्रज्ञान आहे आणि त्या कुशलतेच्या तंत्रज्ञानामुळेच म्हणजे एकंदरीत तुलनेने जर तुलनेचा जर विचार केला तर त्याच्या मेंदूचा विकास हा अधिक झालेला होता आणि त्यामुळे त्याच्यामध्ये त्याच्यात जे काही पाय होते त्या पाया त्यामुळे त्याच्यामध्ये म्हणजे एकंदरीत समूहाने राहण्याची वृत्ती निर्माण झालेली होती। म्हणजेच या कुशल मानवाचा जो काही जर आपण तुलना केली तर त्याचा मेंदूचा विकास कसा आहे अधिक झालेला आहे। तो समूहाने राहत होता म्हणजे समूहामध्ये राहण्याची वृत्ती त्याच्याकडे होती तर अशा पद्धतीने त्याचा विकास झालेला होता। म्हणजे ताट करण्याचा मानव हा मानवाच्या उत्क्रांतीमधील एक महत्त्वाचा टप्पा असं आपल्याला म्हणता येईल। म्हणजे ताट करण्याचा मानव हा मानवाच्या उत्क्रांतीमधील एक टप्पा होता। त्याचबरोबर जंगलातली वनवे पाहून त्याला अग्नीची ओळख झालेली होती। आता जंगलातले वने जे वनवे जे आहेत ते ज्यावेळेला झाडाच्या फांद्या जळत असायच्या तेव्हा तो ते वनवा लागला हे पाहत होता। तो ते त्या झाडांच्या जळत्या फांद्या आणून तो अग्नीचा वापर करण्याचं तंत्र या ताटकण्याच्या मानवाने अवगत केलेलं होतं। कारण त्याच्या काळामध्ये पूर्वी पृथ्वीवरील फार मोठा भाग हा हिमच्छेदित होता आणि त्याचा जो काही कालखंड झालेला आहे त्या कालखंडामध्ये पृथ्वीवरचा फार मोठा भाग हिमच्छेदित सुद्धा झालेला आहे आणि त्यामुळे हवामान अतिशीत वातावरणात टिकून राहणं त्याला शक्य होतं आणि अग्नीचा ज्या वापर केला त्या वापरामुळेच हे त्याला शक्य झालेलं होतं। हे आशिया आणि आफ्रिका आणि युरोप खंडामध्ये या ताटकरेच्या मानवाचे काही अवशेष मिळालेले आहेत आणि काही हत्यारंसुद्धा मिळालेली आहेत। तर अशा प्रकारे हा या ठिकाणी ताटकरेचा मानव आपल्यासमोर त्याचं चित्र दाखवलं होतं। आता इथे एक काही प्रश्न आहे तुम्हाला बघा मानवाच्या उत्क्रांतीमधील महत्त्वाचा टप्पा कोणता मानवाच्या उत्क्रांतीमधील महत्त्वाचा टप्पा कोणता। त्याचबरोबर पुढचा प्रश्न आहे मानवाला अग्नीची ओळख कशी झाली मानवाला अग्नीची ओळख कशी झाली। आणि पुढचा प्रश्न आहे ताट करण्याच्या मानवाचे अवशेष कोठे मिळाले आहे। या घटकाची बरीचशी माहिती देण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे। आपणही या घटकाचे व पाठाचे वाचन करायचे आहे आणि पाठ्यपुस्तकात दिलेले जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांची उत्तरं सोडवायची आहेत। त्याचबरोबर आपल्याला मी काही प्रश्नसुद्धा दिलेले आहेत ते प्रश्नसुद्धा आपण सोडवायचे आहेत आणि याबरोबरच या पाठाच्या आपल्या प्रतिक्रिया आपण बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या यूट्यूब चॅनलवर जरूर कळवायचे आहेत। धन्यवाद।